उज्ज्वला योजना यह देश के गरीब परिवार की महिलाओं के चेहरों पर खुशी लाने के उद्देश्य से केंद्र सरकार द्वारा 1 मई 2016 को शुरू की गई एक योजना है। इस योजना अंतर्गत गरीब महिलाओं को मुफ्त LPG कनेक्शन मिलेंगे। केंद्र सरकार द्वारा शुरू की गई इस योजना में गरीब महिलाओं को जल्द ही मिट्टी के चूल्हे से आजादी मिल जाएगी। इस योजना का मुख्य उद्देश्य ग्रामीण क्षेत्रों के खाना पकाने के लिए उपयोग में आने वाले जीवाश्म ईंधन की जगह LPG के उपयोग को बढ़ावा देना है। योजना का मुख्य उद्देश्य महिला सशक्तिकरण को बढ़ावा देना और उनकी सेहत सुरक्षा करना भी है। गरीबों के आंसू पोंछने का काम इस देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी कर रहे हैं। ग्रामीण इलाके में सिर पर लकड़ियां लाकर चूल्हे पर खाना पकाने की परेशानी को दूर करने का काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने किया। इसके लिए सभी माता भगिनी के लिए निशुल्क गैस वितरण का कार्यक्रम हाथ लिया है। प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत चुनाव हुए लाभार्थियों को निशुल्क गैस वितरण का कार्यक्रम सांस्कृतिक भवन शिवाजी चौक घाटंजी में आयोजित किया गया था। कार्यक्रम में उद्घाटक के तौर पर केंद्रीय गृह राज्य मंत्री श्री हंसराज अहीर इनकी प्रमुखता से उपस्थिति रही। इनके साथ ही विधायक राजू तोड़साम, अभिषेक ठाकरे, संगीता ताई भूरे, आशीष लोनकर, शैलेश ठाकुर, दिनकर पावड़े आदि मान्यवर भी उपस्थित थे। केंद्रीय गृह राज्य मंत्री श्री हंसराज अहीर इनके हाथों माता सरस्वती के तैल चित्र को पुष्पमाला अर्पण कर और दीप प्रज्वलन कर कार्यक्रम की शुरुआत की गयी। उपस्थित सभी मान्यवरों ने दीप प्रज्वलन किया। तत्पश्चात मंच पर उपस्थितों का आगमन हुआ। मंच पर उपस्थित सभी मान्यवरों का स्वागत सत्कार किया गया। इस दौरान मान्यवरों ने उपस्थितों को अपने विचारों से संबोधित किया। उज्ज्वला योजना का लाभ कई माता भगिनी को मिला है। आखिर के घटकों तक इस योजना का लाभ मिले, इस उद्देश्य से इस कार्यक्रम का आयोजन किए जाने की जानकारी विधायक राजू तोड़साम ने इस समय अपने विचार व्यक्त करते हुए दी। साथ ही इसमें श्री अहिर ने इस योजना के बारे में बताते हुए सरकार द्वारा चलाए जा रही विविध योजना की जानकारी दी। साथ ही उन्होंने बताया कि सरकार की 3 वर्ष पूर्ण हुए जगह जगह सबका साथ सबका विकास कार्यक्रम लिया गया। इसमें कार्यक्रम दौरान लाभार्थियों में केंद्रीय गृह राज्य मंत्री श्री हंसराज अहिर इनके हाथों गैस कनेक्शन का वितरण किया गया। माता रानी का मुफ्त गैस वितरण कार्यक्रम हाथी घेतला पाहता पाहता जवळपास 1,20,00,000 वरती गॅस वितरणाचं काम आपण गॅस वितरणाचा लाभ अनेक माझ्या माता भगिनींना मिळालेला आहे आणि मग आपल्या भागात सुद्धा गॅसचं वितरण व्हावं शेवटच्या घटकापर्यंत गॅस मिळावा आणि योग्य दरात आणि मोफत मिळावा याकरता या योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळावा म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनींना उपस्थितांना सांगू इच्छितो या देशाचं केंद्र आणि राज्याचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे। आजच काल जो निर्णय आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला तो अतिशय ऐतिहासिक आणि सर्वांना आश्चर्य। अनेक योजना भारतामध्ये देशामध्ये नव्याला सुरू झाल्या। सरकारला 3 वर्ष पूर्ण झाली म्हणून सरकारने जनतेसमक्ष आपला अपूर्ण हिशोब पण दिलेला आहे। जागोजागी सबका साथ सबका विकास म्हणून कार्यक्रम घेण्यात आले सगळ्या जिल्ह्यांमध्ये देशभर घेण्यात आले आणि 130-140 नवीन नवीन उपक्रम योजना देऊन या देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी आणि केंद्र सरकारने गरिबांना व ग्रामीण दलित आदिवासी बहुजन सर्व वर्गांकरता अल्पसंख्याक या सर्वांकरता सबका साथ सबका विकास म्हणून अनेक कार्यक्रम दिलेले आहेत। यामध्ये कोणी जातीचा आपस नाही, कोणा धर्माच्या लोकांचा विरोध न करता सरकार काम करीत आहे। अनेक कुटुंबातून प्रधानमंत्री आवास योजना हा अतिशय चांगला कार्यक्रम की ज्यामध्ये देशातील 100% लोकांना ज्याला घर नाही अशा प्रत्येक बेघर लोकांना घर देण्यात येणार आहे 2022 पर्यंत। म्हणजे पुढील 5 वर्षात या देशात एकही असं कुटुंब राहणार नाही
गावात आणि शहरामध्ये की त्यांना आता स्वतंत्र घर नाही. सरकारची प्रामाणिकता आणि तसंच अशा युवकांनी समोर आलं पाहिजे, नागरिकांनी, महिलांनी पण, बचत गटांनी पण, आणि बँकेतून कर्ज घेतलं पाहिजे प्रधानमंत्री म्हणतात आणि व्यवस्थापन म्हणतात. पण अशा प्रकारे सरकार गरीब लोकांच्या हितामध्ये काम करू लागलं आहे, गरज आहे. शेतकरी पण यातून वंचित नाही, शेतकऱ्यांना पण सरकारी भक्कम लाभ दिला. सगळ्या शेतकऱ्यांना आता इलेक्ट्रिकचे कनेक्शन देणं सुरू, सगळ्या जे ईडी पंप कनेक्शन होतं ते सगळ्या मिळू लागलं. कापसाला चांगला भाव यावर्षी मिळाला. तुरीची खरेदी बंद केली, पुन्हा सुरू केली, चांगला भाव दिला. 5,050 रुपये कापसाला 6,400 रुपये भाव चालला होता. आणि आताच मला सांगितलं की आज सरकारने निर्णय घेतला की कापसाचे पण भाव वाढवले, MSP 300 रुपये केला, आणि तुरीचे पण भाव वाढले 6,000 रुपये प्रति क्विंटल पुढच्या वर्षाकरता. आणि अशा प्रकारे सरकार शेतकरी गरीब बेरोजगार या अशा कुटुंबाकरता केंद्रातलं सरकार काम करतं. आणि आज पहा प्रधानमंत्र्यांसोबतच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मोठा निर्णय घेतला. हे आपल्या राज्यातील सर्व गरीब शेतकऱ्यांनी असतात 3,400 रुपयांचं कर्ज माफ केलं हा मोठा निर्णय आहे.